रेड वाईनमुळे खरंच चेहऱ्यावर ग्लो येतो का? काय म्हणतात तज्ज्ञ? आजकाल रेड वाईन पिण्याचा ट्रेंड खूप वाढलेला आहे. याचं कारण म्हणजे अनेकदा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, मित्रमंडळींकडून ऐकतो की रेड वाईन पिल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की यात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे पिंपल्स आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय हे बॅक्टेरिया कमी करण्यासही मदत करते. काही लोक असेही म्हणतात की यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होण्यास मदत होते. वाईनच्या तुलनेत यात अल्कोहोल कमी प्रमाणात असते. रेड वाईन त्वचेसाठी खरंच फायदेशीर ठरू शकते का? यावर आरोग्य तज्ज्ञांचं नेमकं मत काय आहे ते जाणून घेऊयात. दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील त्वचा विज्ञान विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉक्टर डी एम महाजन सांगतात की यामध्ये रेझवेरास्ट्रोल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करतात. या अँटीऑक्सिडंटच्या दाहक विरोधी गुणधर्मामुळे त्वचेचे कोलेजन तयार होते, ज्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते. याचबरोबर डॉक्टर डी एम कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाण चांगले नसते असेही आरोग्यतज्ञ सांगतात. रेड वाईन निसंशयपणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते, पण रेड वाईन जास्त प्रमाणात पिल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने निर्लज्जीकरण म्हणजेच डिहायड्रेशन आणि जळजळ होऊ शकते. रेड वाईन पिण्याबरोबरच याचा चेहऱ्यासाठी देखील तुम्ही वापर करू शकता. रेड वाईनने तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता. जर तुम्हाला पिंपल्स किंवा मुरमाची समस्या वारंवार भेडसावत असेल, तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी कॉटन बॉल रेड वाईनमध्ये बुडवून मुरमांवर लावा. रेड वाईन त्वचेवर 15 ते 20 मिनिटे सोडा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. पण जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल किंवा त्वचेच्या संबंधित समस्या टाळायच्या असतील, तर रेड वाईनचा वापर करण्याआधी नक्कीच त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या. सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.